नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय माय टी व्ही मराठी चोवीस तास न्यूज अहमदनगर शहरात विक्री करण्यासाठी चार गावठी कट्टे व सोळा जिवंत काढतुसं बेकायदेशीररित्या स्वतः तयार करून विक्रीसाठी नगर शहरात आणली असताना आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी पाहुयात अहमदनगर शहरात विक्री करण्यासाठी चार गावठी कट्टे व सोळा जिवंत कारतूस स्वतः तयार करून विक्रीसाठी नगर शहरात आला असताना आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल कटके यांना गणेशोत्सव अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व विरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एकिसम गावठी कट्टे व जिवंत कारतुसे विक्री करण्यासाठी अहमदनगर येथे तारकपूर एस टी स्टँड परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर सोपान गोरे सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ संजय खंडागळे हेड हेडकॉन्स्टेबल देवेंद्र शेलार पोलीस नामदार विशाल दळवी शंकर चौधरी पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे आकाश काळे महिला पोलीस नामदार भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे आशांनी मिळून तारकपूर परिसरात सापळा लावून जितेंद्र सिंह बर्णाला वयवर्ष बावीस राहणे उमरती जिल्हा बडवाणे राज्य मध्य प्रदेश राहणार धुलकोट तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोण राज्य मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चार गावठी बनावटी कट्टे सोळा जिवंत कारतुसे असा एकूण एक लाख एकतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माय टी व्ही न्यूज मराठी प्रतिनिधी मोहसिन शेख अहमदनगर